तर सातत्याने पराभवाचा चव चाखाव्या लागलेल्या काँग्रेसला अशोक चव्हाणांनी नांदेड महापालिकेच्या रूपाने फार मोठी विजयी भेट दिली आहे. या विजयामुळे अशोक चव्हाणांचं राज्य पातळीवरील नेतृत्व बळकट झालं असलं तरी काँग्रेसलाही या निकालानं फार मोठं नैतिक बळ दिलंय. हा अशोक चव्हाणांवर दाखवलेला विश्वास आहे की वाढलेली महागाई आणि गायब झालेल्या विकासाच्या विरोधात दिलेला कौल आहे. यावरचा हा विशेष रिपोर्ट. नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा हा जल्लोष. अनेक दिवसांनी काँग्रेसला हे निर्विवाद यश पाहायला मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला नसता तरच नवल. नांदेडमध्ये मिळालेलं हे घवघवीत यश महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं कर्तृत्व आणि कष्टाचं फळ मानायला हवं. एवढंच नाही तर या निकालानं राज्यातल्या काँग्रेसला बळ देण्याचं काम प्रदेशाध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण यांनी केलं. काँग्रेसला काय मिळालं? नांदेडमध्ये निर्विवाद बहुमत मिळवून अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब. अनेक शहरी समस्या असतानाही नांदेडकरांनी अशोक चव्हाणांच्या बाजूने कौल दिला, त्यामुळे अशोक चव्हाणांचं स्थान भक्कम झालं. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांचा एकत्रित विरोध मोडून अशोक चव्हाणांनी नांदेडवरचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. निवडणुकीच्या काळात मतभेद विसरून एकत्र काम आणि परिश्रमानं विजय मिळवता येतो हे दाखवून दिलं. राज्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना उभारी देण्याचं काम ह्या विजयानं केलंय. राणेंसारख्या टीकाकार नेत्यांना चव्हाणांनी आपल्या कामगिरीतून उत्तर दिलं. दुसरीकडे ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेल्या भाजपच्या पदरात मात्र पुरती निराशाच पडलीय. भाजपचं काय नुकसान? आयात केलेले नेते आणि उमेदवार यांच्या माध्यमातून विजय मिळवता येत नाही हा धडा भाजपला मिळाला. प्रताप पाटील चिखलीकर या शिवसेना आमदाराला नेतृत्वाची दिलेली धुरा भाजपला चांगलीच महागात पडली. मुख्यमंत्र्यांची मोठी सभा होऊ नये आणि अनेक मंत्र्यांनी ठाण मांडू नये त्याचा लाभ भाजपला उठवता आला नाही. पेट्रोल डिझेल दरवाढ, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यावर अधिक संवेदनशील व्हायला हवं हा धडा भाजपला मिळाला. मोदी सरकारच्या विरोधात जनतेत आणि सोशल मीडियावर असलेला रोष नांदेडच्या मतपेट्यांमधून पाहायला मिळाला. राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनं नांदेडमध्ये काँग्रेसच्या विजयासाठी मदत केल्यानं मित्रपक्षाचं काय करायचं ह्याचा निर्णय करावा लागणार आहे. तर नांदेडमध्ये क्रमांक 2 वर असलेल्या शिवसेनेलाही ह्या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय. मात्र काँग्रेसला मदत करत भाजपचा विजयाचा अश्वमेध रोखण्यात शिवसेनेला यश आलं. मात्र नांदेड महापालिकेतील नगरसेवकांची संख्या मात्र यामुळे रोडावली आहे. प्रताप पाटील चिखलीकरांसारख्या बंडखोरांवर आता तरी कारवाई होणार का हा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं या निवडणुकीतलं अस्तित्व असून नसल्यासारखंच होतं आणि राष्ट्रवादीला सोबत न घेण्याचा अशोक चव्हाणांचा निर्णय योग्यच होता. आता हेही या निवडणुकीने दाखवून दिलंय. सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यात MIM फॅक्टरचा उदय ज्या नांदेडमधून झाला होता त्याच महापालिकेत त्याच मतदारांनी MIMला पूर्णपणे नाकारत मुस्लिम समाज काँग्रेसच्या पाठीशी असल्याचा संदेश दिलाय. आता हा विजयाचा ट्रेंड राज्यात इतरत्र आणि देश पातळीवर दिसणार का? भाजप यातून धडा घेऊन काही पावलं उचलणार का हे येत्या काळात पाहावं लागेल. सतीश मोहितेसह विशाल करोळे, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.